दिनाच्या बातमीपत्रात आपले स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. पेड अर्बन बँकेची स्थावर मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे व्याजासह परत करा. मुख्यमंत्र्यांचे सिडकोल आदेश, आमदार महेंद्र थोरवेंच्या प्रयत्नांना यश. देवगिरी एक्सप्रेस मध्ये दरोडा, कल्याण रेल्वे पोलिसांच्या आरोपींना वेड्या. धनगर समाजातील बांधवांना पोलीस निरीक्षकाकडून मारहाण, आमदार गोपीचंद पडळकर यांचा जनाक्रोश मोर्चा. मराठी माणसांवरील अन्याय खपवून घेणार नाही, जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांचा इशारा. आमदार गणेश नाईक यांच्यावर महिलेचा गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ. अपंग सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक भोईर राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित. खोपोलीतील केएमसी कॉलेजमध्ये नवमतदार नोंदणी शिबिर संपन्न. दत्त जयंतीनिमित्त महाप्रसादाचे वाटप, भाविकांनी घेतला लाभ. श्री दत्त जयंतीनिमित्त रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन. एकता ग्राम विकास पॅनलच्या उमेदवारांची बिनविरोध निवड. गरजूंसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. पेड बँकेत हजारो ठेवीदारांच्या ठेवी बुडाल्याने संघर्ष समिती 10 वर्षांपासून न्यायालयीन आणि आंदोलनात्मक लढा लढत आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्र्यांकडे ठेवीदारांची कैफियत मांडल्यानंतर पेड अर्बन बँकेच्या मालमत्तांचे मूल्यांकन करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोच्या एमडींना दिले आहेत. मालमत्ता विकून ठेवीदारांच्या ठेवी 6% व्याजासह परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे ठेवीदारांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिल्याची माहिती आमदार महेंद्र थोरवे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. 75 वर्षांची जुनी बँक असल्यामुळे 1,98,000 ठेवीदारांनी शेतजमीन विकून तर काहींनी निवृत्तीनंतरची मिळणारी रक्कम ठेवी रूपात चांगले व्याज मिळेल या आशेने ठेवली होती. मात्र संचालकांनी बँक बुडीत केली. ठेवीदारांचे पैसे मिळवून देण्यासाठी उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी, एसपी, ईडीचे अधिकारी तसेच संघर्ष समितीचे सदस्य अशी समिती स्थापन करून कर्ज वसुली करून ठेवीदारांचे पैसे परत करा असे सांगितले असतानाही ठेवीदारांच्या तोंडाला पाणी पुसली जात असतानाच आमदार महेंद्र थोरवे यांनी पाठपुरावा केल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 7 डिसेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आयोजित केली होती. पेड अर्बन बँकेचे 1,98,000 ठेवीदार असून त्यांच्या 800 कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत आहेत. बँकेत 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आल्यावर रिझर्व्ह बँकेने 2010 मध्ये अर्बन बँकेच्या व्यवहारावर मर्यादा आणली आणि ठेवीदारांचे पैसे अडकून पडले. ठेवीदार आर्थिक संकटात असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा आदेश दिल्याने ठेवीदारांना दिलासा मिळाला असल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. ज्या जमिनी संचालक मंडळाने खरेदी केलेल्या होत्या त्या जमिनी सगळ्या जप्त केलेल्या आहेत. या जप्त केलेल्या जमिनी पनवेल असेल, उरण असेल, या मोठ्या चांगल्या परिसरामध्ये शिडकोच्या एरियामध्ये ह्या सगळ्या जमिनी बऱ्याचशा आहेत. या जमिनींचं आपण व्हॅल्युएशन करावं असं आदेश आज मुख्यमंत्र्यांनी शिडको एमडींना त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आणि हे व्हॅल्युएशन करून जे काय आज जवळजवळ त्या जमिनींच्या माध्यमातून जवळजवळ 1,800 ते 2,000 कोटीची ही प्रॉपर्टी आहे आणि 700 ते 800 कोटी आतापर्यंत व्याजासकट त्या ठिकाणी खातेदारांना आणि भागधारकदारांना त्या ठिकाणी द्यायचे आहेत. हे पैसे ह्या माध्यमातून आपण शासनाच्या माध्यमातून देऊ शकतो आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश शिडको एमडींना दिलेले आहेत. या बैठकीला सहकार मंत्री दादा भुसे, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर, ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष शिरीष बिवरे, नरेंद्र जाधव यांच्यासह सर्व पदाधिकारी, सहकार विभागाचे अधिकारी, बँकेचे प्रशासक तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, संवाद माठी लाईव्ह, मुंबई. नांदेडहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या देवगिरी एक्सप्रेसमध्ये 8 ते 10 दरोडेखोरांनी चाकू आणि ब्लेडचा धाक दाखवत प्रवाशांना लुटल्याची घटना घडली आहे. कसारा स्टेशन सोडल्यानंतर दरोडेखोरांनी एक्सप्रेसच्या डब्यामध्ये शिरून धुमाकूळ घातला. रेल्वे पोलिसांनी सापळा रचून कल्याण रेल्वे स्थानकावर 6 दरोडेखोरांना बेड्या ठोकल्या असून 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे.
कसारा स्थानक सोडल्यानंतर एक्सप्रेसमध्ये शिरून तरुणांनी धारदार शस्त्र दाखवत प्रवाशांचे वस्तू आणि पैसे हिसकावून घेऊन प्रवाशांना मारहाण केली. प्रवाशांनी कल्याण रेल्वे कंट्रोलला घटनेची माहिती देताच पोलिसांनी रेल्वे स्थानकावर पोहोचून दरोडेखोरांना ताब्यात घेतलं. रोहित जाधव, विलास लांडगे, प्रकाश निकम, करण वाहने, राहुल राठोड, निलेश चव्हाण अशा आरोपींची नावे असून दोन अल्पवयीन मुलांना बाल सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. अशोक कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, कल्याण. आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या धनगर समाजातील बांधवांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या विरोधात आमदार गोपीचंद पडळकर यांनी जालना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढून पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्याचे निवेदन पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. शेतीच्या वादातून प्रस्थापित समाजातील लोकांनी मारहाण केल्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या धनगर समाजाच्या 7 जणांना सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे त्यांनी तक्रार दाखल करून न घेता बेदम मारहाण केली. या विरोधात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धनगर समाजाच्या वतीने जनाक्रोश मोर्चा काढून पोलिसांच्या निषेधार्थ घोषणा देत मारहाण करणाऱ्या पोलीस निरीक्षकासह इतर 3 पोलिसांना निलंबित करण्याचे निवेदन पोलीस अधीक्षक डॉ अक्षय शिंदे यांना देण्यात आले. एपीआय शिवाजी नागवे याच्या सगळ्या गलथान कारभारामुळे हे सगळं प्रकरण वाढलं आणि वाढूनच्या वाढून यांनी परत आपल्या मुलांना बेदम मारहाण केली. तर हे सगळं प्रकरण आता DYSP साहेब स्वतः आष्टी पोलीस स्टेशनला बसून आहेत. उद्या सकाळी ते म्हणत होते 2 दिवसाचा वेळ द्या, परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना सूचना दिली की उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत हा तुम्ही सगळा सविस्तर अहवाल आमच्या इथं सादर करा. उद्या 10 वाजता अहवाल आल्याच्या नंतर उद्याच्या दिवसामध्ये त्यांच्यावरती योग्य कारवाई करण्याचं आश्वासन आपल्याला पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे. जे 3 कर्मचारी मारहाण करायला होते त्यांना सुद्धा आजच्या आज इकडे बोलवून घेतलेलं आहे. म्हणजे या चौघांच्या वरती उद्या कारवाई होईल, त्याच्याबद्दल आपण अजिबात काळजी करू नका. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी 2 दिवसात चौकशी करून संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. जिल्ह्यातील धनगर समाजाचे बांधव मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. सुनील नजन, संवाद मराठी लाईव्ह, अहमदनगर. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून कन्नड वेदिका रक्षण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक आणि शाईफेक केल्याच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकात जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात पाऊल ठेवण्यास मज्जाव केल्यानंतर कन्नड वेदिका रक्षण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव हिरेबागवाडी टोलनाक्याजवळ महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक आणि शाईफेक केली. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार आणि जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौकात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. बाळासाहेबांची शिवसेना कायम सीमा भागातील मराठी बांधवांच्या पाठीशी उभी असून मराठी माणसांवरील अन्याय खपवून घेणार नाही, अन्याय न थांबल्यास जशास तसे उत्तर देऊ असा इशारा जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी दिला आहे. कर्नाटक म्हणजे काय? आमचा दुश्मन कुठला परराष्ट्र नव्हे, आमचं एक सहकारी राज्य आहे. आणि कर्नाटक एकेकाळी शिवछत्रपतींच्या पिताजी शहाजीराजांची जहागिरी होती हे लक्षात ठेवा. आणि पुन्हा जर आमच्या मराठी भाषिकांच्या नादाला लागल तर कानडी रक्षक वेदिकेच्या कन्नड रक्षक वेदिकेच्या लोकांना आम्ही माननीय राजेश क्षीरसागर साहेबांनी योग्य धडा दिलेला आहे, त्याची पुनरावृत्ती नक्की होईल इतकंच बोलून मी थांबतो. हा बोंबई लोकशाहीचा गैरफायदा घेऊन विनाकारण दोन्ही राज्यात असंतोष आणि वाद वाढू पाहत आहे. पण आम्ही वेळ आली तर याच योग्य प्रत्युत्तर नक्कीच देऊ. यावेळी शहर प्रमुख रणजित जाधव, महानगर प्रमुख शिवाजी जाधव, महानगर समन्वयक जयवंत हारुगले, उपजिल्हा प्रमुख किशोर घाटगे, पियुष चव्हाण, कपिल सरनाईक, कपिल नाळे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. नियाज जमादार, संवाद मराठी लाईव्ह, कोल्हापूर. आमदार गणेश नाईक यांचे महिलेशी असलेले लिव्ह इन रिलेशनशिप प्रकरण पुन्हा समोर आल्याने नवी मुंबईतील राजकीय वर्तुळात खळबळ माजली.
पुराव्यांअभावी संपूर्ण प्रकरण निकाली काढण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते, मात्र संबंधित महिला समोर आली असून महिलेने गणेश नाईक यांच्यावर आरोप केलेत। मला माझ्या व्यवसायापासून मिळणारे इन्कम बंद केला असून माझ्या मुलाला आणि मला गणेश नाईक का स्वीकारत नाहीत अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती यावेळी महिलेने केली। कोर्टात जाऊन न्याय न मागता पत्रकार परिषद घेऊन गणेश नाईक यांना बदनाम करण्यासाठी विरोधी पक्षातील नेते पाठबळ देत आहेत का असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर मी कुणाला बदनाम करत नाही, माझा आणि माझ्या मुलाचा स्वीकार करावा अशी मागणी करत आहे असे महिलेकडून सांगण्यात आले। हे बघा, ज्याला जे बोलायचं ते बोलणार, मला कोणाला बदनाम करायची माझी मनापासून इच्छा नाही आहे आणि मी असं मला काय भेटणार आहे असं कोणाला, एक जो माझ्या मुलाचा वडील आहे त्याला मी बदनाम कशाला करणार। परंतु जर त्या ह्या प्रकारे मला जर हे करणार की बाबा ही बाईला मी ही मला ब्लॅकमेल करते का ही पैशासाठी करते का हिला मी ओळखत पण नाही ही माझ्यावर हे करते, तर मग मी मला तर बोलावं लागेल, जे सत्य आहे ते लोकांच्या समोर येऊन सांगावं लागेल। आणि तेच आता ते प्रकरण कोर्टामध्ये तर चालू आहे, परंतु ह्या प्रकारे जे स्वतःचं बळ वापरून की बाबा ह्याला आपण कमजोर करून टाकू, मग हे बघूया कुठं जाणार, काय करणार, कोण ह्याला मदत करणार। जेही मला मदत करतात त्याला ते लोक बोलतात हिला मदत करू नका, ह्याला मदत करू नका। अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई। अपंग सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक भोईर यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। दिव्यांग बांधवांसाठी आणि त्यांच्या विविध समस्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करून अनेक समस्या त्यांनी निकाली काढल्या आहेत। त्यांच्या या कार्याची दखल घेऊन जागतिक अपंग दिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अशोक भोईर यांना सन्मानित करण्यात आलं। कल्याणमध्ये दाखल होताच दिव्यांग बांधवांनी मोठ्या उत्साहात फटाक्यांच्या आतिषबाजीत अशोक भोईर यांचे स्वागत केले। कल्याण रेल्वे स्टेशन पासून भोईर यांच्या घरापर्यंत ढोल ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली। हा पुरस्कार म्हणजे मला एक प्रकारची ऊर्जा मिळाली असून पुढे अधिक जोमाने दिव्यांगांचे काम करणार असल्याचे भोईर यावेळी म्हणाले। आपल्याचं मी खूप खूप धन्यवाद देतोय की आज जो दिव्यांगांनी मला दिलेला सपोर्ट आणि सर्व मीडियावाल्यांनी सुद्धा सातत्याने माझी बातमी पसरवल्यामुळे आज बघितलं तर भारत सरकारला त्याचा काहीतरी विचार करावा लागला आणि त्या निमित्ताने 3 डिसेंबर हा जागतिक दिनानिमित्ताने भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडमच्या हस्ते मला पुरस्कार दिला गेलेला आहे। हा पुरस्कार जरी मला मिळाला असला तरी हा पुरस्कार सगळ्या दिव्यांगांचा सिंहाचा वाटा आहे आणि हा पुरस्कार दिव्यांगांसाठीच आहे असं मी सांगू शकेन। एकच ध्यास दिव्यांगांचा विकास, माझा दिव्यांगात स्वावलंबीच बनला पाहिजे हा निश्चय आहे। शेवटच्या तळागाळापर्यंत शासनाच्या योजना असतील, केंद्र सरकारच्या योजना असतील, या पूर्ण पोहोचवण्याचं काम आणि मला दिलेले जो काही पुरस्कार आहे ती एक प्रकारची मला ऊर्जा आहे आणि माझ्या परीने जेवढा दिव्यांगांना काम करता येईल, जेवढा स्वावलंबी बनवता येईल तेवढा बनवण्याचा मी प्रयत्न करेन। आमदार विश्वनाथ भोईर, माजी नगरसेवक जयवंत भोईर, प्रभुनाथ भोईर, सुनील वायले हे अशोक भोईर यांचे अभिनंदन करण्यासाठी उपस्थित होते। अशोक कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, कल्याण। बातमीपत्रात वेळ एका छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत रहा संवाद मराठी लाईव्ह। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTV ची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212-26-69-12 72-76-47-58-54। विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात उर्वरित घडामोडी। KMC महाविद्यालय खोपोली आणि तहसील कार्यालय खालापूर यांच्या संयुक्त विद्यमाने 18 वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं। मतदार नोंदणी कशी करावी, मतदानाचे महत्व, NVSP पोर्टल आणि वोटर हेल्पलाईन ऍप याबाबत मार्गदर्शन करून नवमतदारांचे अर्ज भरून देण्यात आले। जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे यांच्या आदेशान्वये उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी अजित नैराळे यांच्या सूचनेप्रमाणे आणि तहसीलदार आयुक्त तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी नायब तहसीलदार दशरथ भोईर, मंडळाधिकारी सचिन वाघ, शिल्पा दास, प्राचार्य प्रताप पाटील, संजय डायरे,
मीनाक्षी उस्मान, तलाठी रणजित कवडे, दीप्ती चोणकर आणि KMC कॉलेजचे प्राध्यापक उपस्थित होते. प्रसाद अटक, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. पुरणमध्ये दत्तजयंती निमित्त विविध ठिकाणी धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून देऊळवाडीमधील दत्त मंदिर येथे देऊळवाडी युवक मंडळ आणि देऊळवाडी ग्रामस्थ मंडळाच्या संयुक्त विद्यमाने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. देऊळवाडी युवक मंडळाचे आणि देऊळवाडी ग्रामस्थ मंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य यावेळी उपस्थित होते. मोठ्या प्रमाणात भक्तांच्या उपस्थितीत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. विठ्ठल ममतावादे, संवाद मराठी लाईव्ह, उरण. पेण येथील साई सेवक अध्यात्मिक सामाजिक विकास संस्थेच्या वतीने श्री दत्त जयंती निमित्त साई मंदिरात रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्री साई ब्लड बँक पनवेल ग्रुपच्या माध्यमातून शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. दत्त जयंती निमित्त मंदिरात महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. दत्त जयंती दिवशी साई भंडारा आणि इतर कार्यक्रम ठेवण्यात येत असल्याचे साई सेवक अध्यात्मिक सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष गणेश जांभळे यांनी सांगितले. दर गुरुवारी साई भंडारा आयोजित केला जातो. त्यासाठी साई सेवक गणेश गायकर यांच्या मार्फत जे काही लागेल ते सर्व अन्नधान्य त्यांच्या मार्फत पुरवलं जातो. इथे दर गुरुवारी जवळपास 1.5 ते 2 हजार साई सेवक येऊन साई प्रसादाचा आनंद घेत असतात. तसेच आम्ही इथे दर वर्षाला म्हणजे बाबांचं मंदिर आज 21 वर्ष झाली बाबांचं मंदिर आहे. या मंदिरामध्ये आज गेले 5 वर्ष साई भंडाराचं आयोजन केलं जातो. तसेच दरवर्षाला रामनवमी, गुरुपौर्णिमा, दसरा आणि दत्तजयंती, जी दत्तजयंती आज आपण बघताय त्या दत्तजयंतीला साईंचा भंडारा म्हणजे बाबांचा जो जीर्णोद्धार झाला मंदिराचं आणि तेच औपचारिक तारून आम्ही साईची पालखी काढत असतो आणि ती 8 दिवसाचा पालखी सोहळा आटपून आल्यानंतर आम्ही दत्तजयंतीला हा साई भंडारा ठेवतो. त्याच्यामध्ये विविध कार्यक्रम आयोजन करतो. रक्तदान शिबिर असेल, साईचे पारायण असेल, आरोग्य शिबिर असेल, सायंकाळी भजनाचा कार्यक्रम असेल आणि त्यानंतर लागणारा साई भंडारा असेल. असे विविध कार्यक्रम बाबा आमच्या मार्फत करून घेत असतात. यावेळी साई सेवक दिनेश खामकर, महेश म्हात्रे, अप्पा पवार, अविनाश जोशी, किरण शहा, दीपक समेळ, विलास पाटील, सचिनराज शिर्के उपस्थित होते. किरण बांधणकर, संवाद मराठी लाईव्ह, पेण. परभणी तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून इठलापूर देशमुख येथील कैलासवासी ज्ञानदेव नामदेवराव खटिंग एकता ग्रामविकास पॅनलच्या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंचपदी जयश्री खटिंग यांची बिनविरोध निवड झाली असून सदस्यपदी विठ्ठल खटिंग, मोतीराम खटिंग, भारत नेव्हल, महानंदा रेंगे, द्रौपदी गायकवाड, विलास पुंड, शांताबाई पांचाळ, पद्मिनी रेंगे, बबन गोरे, बाळासाहेब रेंगे, पालन रेंगे, भागीरथी पुंड आदींची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. खासदार संजय जाधव आणि आमदार सुरेश वरपुडकर यांच्या सहकार्याने एकता पॅनलचा बिनविरोध विजय झाला आहे. राहुल धबाले, संवाद मराठी लाईव्ह, परभणी. ज्येष्ठ प्रबोधनकार हबप निवृत्ती महाराज देशमुख यांच्या निवासस्थानी रायगड जिल्ह्यातील उल्वे केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सीमा पाटील आणि श्री समर्थ कृपा मेडिकलचे प्रोप्रायटर चैतन्य पाटील यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत औषध वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. 1000+ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. उच्च रक्तदाब, मधुमेह, अस्थिरोग, ECG, ऑक्सिजन लेवल, त्वचा रोग अशा विविध आजारांची आरोग्य तपासणी शिबिरात करण्यात आली. तसेच नागरिकांना मोफत वैद्यकीय सल्लाही देण्यात आला. विठ्ठल ममताबादे, संवाद मराठी लाईव्ह, उरण. बातमीपत्रात वेळ झाली, इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.